माझा प्रयत्न एवढाच आहे की शेवटी ज्या ज्योतिर्लिंगाच्या संबंध सेवेची जबाबदारी कदाचित आपल्यापैकी अनेक जणांना माहित नसेल, कदाचित नव्या पिढीलाही हे माहित नसेल की नाथऱ्याचा आणि वैद्यनाथाचा काय संबंध आहे। वैद्यनाथाची सेवा करायची पहिल्यापासून जी जबाबदारी आहे पुराण कालापासून ती नाथरेकरांना आहे, आणि विश्वस्त म्हणून बसायची जबाबदारी ही परळीकरांना आहे। त्यामुळे आमचं काम काय आहे तर वैद्यनाथाची सेवा करणं। जे आपण वैद्यनाथाचं दर्शन घेत असताना बाजूला बसलेला आमचा सेवेकरी गुरव आहे, तो गुरव मालक आपण मान्य करताल ह्या गोष्टीत, म्हणजे मी सचिवांनाच ट्रस्टच्या विचारतोय, ते नात्र्याचे आहेत, नात्र्याच्या शिवाय दुसऱ्यांना कुणाला तिथं बसता येत नाही, बरोबर आहे, सेवा करायला बाकी नाही, सेवा करायला। म्हणून सेवा करणं हा आपल्या मातीतला धर्म आहे, आणि तो धर्म मी सेवा माझ्या प्रभू वैद्यनाथाची करतोय। आणि माझी एवढीच अपेक्षा आहे की ज्या पद्धतीनं काशी विश्वेश्वर असेल, सोरटे सोमनाथ असेल, केदारनाथ असेल, याच जगात महत्व आहे, 12 ज्योतिर्लिंगापैकीच एक आहेत, तेवढंच महत्व या पंचम द्वादश प्रभू ज्योतिर्लिंगाच्या आपल्या नगरीला सुद्धा जगात प्राप्त झालं पाहिजे या संकल्पनेतूनच नमामि वैद्यनाथांचा हा कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतलाय। आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहिलात, अपेक्षा एवढीच आहे। गुढीपाडव्याच्या तर पुन्हा एकदा शुभेच्छा मी आपल्याला देतो, पण हे सर्व संकल्प जे आज आपल्या सर्वांच्या समोर मी मांडलेत ते यशस्वी करण्यासाठी आपल्या सर्वांचे आशीर्वाद आणि आपल्या सर्वांचा विश्वास एवढंच मला पाहिजे, बाकी आपल्याकडून मला काही नको, एवढंच या ठिकाणी मी सांगतो। पुन्हा एकदा उपस्थित कलाकारांचं आपल्या सर्वांच्या वतीनं या प्रभू वैद्यनाथाच्या नगरीत स्वागत करतो। आपलं सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्तानं या नाथ प्रतिष्ठानचा अध्यक्ष या नात्यानं स्वागत करतो। इथंच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय वैद्यनाथ।